जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, सुप्रभात। कालपर्यंत आपण 4 दिवस साधकाची गुणवत्ता ह्या विषयाचं चिंतन केलं। आज आपण चिंतनाला विषय घेतलेला आहे तो मानव जमिनीवरून जातो म्हणजे पिपिलिका मार्ग आणि विहंगम मार्ग। हे दोन परमार्थातले मार्ग समर्थांनी सांगितलेले आहे। पिपिलिका मार्ग हा सर्वसामान्य माणसांचा असतो म्हणजेच मुंगीचा मार्ग, आणि विहंगम मार्ग हा संतांचा असतो म्हणजे पक्षाचा मार्ग। पिपिलिका मार्ग हा सर्वसामान्य माणसाचा असतो, तो साधारण कर्म आणि भक्ती ह्या मार्गाने पुढे चालत असतो, आणि विहंगम मार्गाचे संत हे योग आणि ज्ञान ह्या मार्गाने जात असतात। समर्थ दासबोध हा तसं म्हणतात की पक्षी अंतराळी गेला भुवते आकाशाची तयाला तैसे ब्रह्म प्राणी आला व्यापून आहे। म्हणजे काय हो, तर पक्षी अंतराळात गेल्यानंतर त्याच्या भोवती जसे तो विहार करतो आकाशात, तेव्हा त्याच्या भोवती जसं आकाश पूर्ण व्याप्त असतं तसंच अगदी माणसाला त्याच्या आजूबाजूला ब्रह्म व्यापलेलं असतं। कोणाच्या पुढे ब्रह्म व्यापलेलं असतं, तर ज्ञानी पुरुषांच्या मागे पुढे गोल सगळीकडे ब्रह्म व्यापून राहिलेलं आहे। आणि हे मोठे मोठे सत्पुरुष ह्या ज्ञानाच्या मार्गाने परमार्थापर्यंत पोचतात। आपण जर पाहिले तर आपल्या जीवनामध्ये 2 मार्ग आहेत, एक प्रवृत्ती मार्ग आहे, एक निवृत्ती मार्ग आहे। प्रवृत्ती मार्ग आपण सामान्य जीवन जगतो ते प्रवृत्ती मार्ग, आणि निवृत्ती मार्ग म्हणजे पूर्णपणे प्रपंचातून निवृत्ती घेऊन जे संत साधक आणि सिद्ध ह्या मार्गावर असतात ते निवृत्ती मार्ग। मग प्रवृत्ती मार्गात आपण काय, मी सांगतच आलेली आहे की आपण मी देह आहे, मी आत्मा नाही असं आपल्याला वाटतं, देहबुद्धीवर राहतो। खरं आपल्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी हे समर्थाने सांगितलेलं आहे मनाच्या श्लोकात। पण तरीही अज्ञानाने आपण देहबुद्धी मी देह आहे ह्यावरच राहतो, आणि त्यामुळे त्रिविध ताप कधी आध्यात्मिक कधी भौतिक कधी दैविक हे ताप आपण सोसतो। मग आपल्याला हळूहळू वाटतं की नाही आता मी ह्याच्यातनं बाजूला झालं पाहिजे, धर्म अर्थ काम हे आपण मार्ग अवलंबतो, पण मोक्षापर्यंत आपण जात नाही। ते जाण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि सद्गुरूंजवळ जायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, कष्ट केले पाहिजेत। ही मग हळूहळू समर्थ म्हणतात हे जर कर केलं तर तुम्ही परमार्थापर्यंत निश्चित पोचाल। पण हे जे करणं आहे म्हणजे या त्रिविध तापातून मोकळं व्हायचं आणि आपण परमार्थाकडे वळायचं, स्वकष्ट घ्यायचं, अभ्यास करायचा, मनन चिंतन हळूहळू करायचं, हे जे सगळं आहे ह्याला पिपिलिका मार्ग असं म्हणतात। आणि विहंगम मार्ग, विहंगम मार्ग म्हणजे कोणता, तर पक्षाचा मार्ग। म्हणजे पक्षी कसा आकाशात उडाल्याबरोबर त्याला साध्य जे साधायचं असतं ते साधतो। म्हणजे उदाहरण बघा, एका झाडावर पेरू लागलेले आहे, मुंगीलाही त्याचा वास येतो। मुंगी काय करते हो, ती बिचारी त्या झाडाकडे हळूहळू हळूहळू स्वकष्टाने प्रामाणिकपणे जिद्दीने चिकाटीने ती हळूहळू हळूहळू करत करत झाडावर चढते, ते साध्य करते तो पेरू, तो परत घेऊन हळूहळू येते आणि आपल्या घरापर्यंत पोचते। म्हणजे त्या साध्यापर्यंत पोचण्याचं काम हळूहळूहळू काय होईना ती झाडावर चालत जाऊन स्वकष्टाने मिळवते, याला म्हणायचं पिपिलिका मार्ग। आणि विहंगम म्हणजे झाडावरचा जो पेरू आहे तो एखादा पक्षी आला उडत एका क्षणात तो झाडावर चढतो, तो घेतो पेरू, तो फोडतो आपल्या चोचीने, खाऊन टाकतो, आनंद मानतो आणि निवांत राहतो। हे म्हणजे ज्ञानी लोकांचा विहंगम मार्ग आहे। ज्ञान मिळवण्यासाठी आपण जे करतो
तो म्हणजे पक्षाचा मार्ग आणि मुंगीचा मार्ग म्हणजेच आपला पिपीलिका मार्ग. विहंगम मार्गाचे जे सत्पुरुष असतात ते नेहमीच नित्यमुक्त, जीवनमुक्त, विदेहमुक्त असे झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, ते सुरुवातीपासून जन्मापासूनच, म्हणजे बघा ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ, नामदेव, तुकाराम, समर्थ, श्रीधर स्वामी, आपण पाहिले तर जन्मापासूनच ते सूक्ष्माचे असतात, ते स्थूलाचा विचारच करत नाहीत. त्यामुळे ते सूक्ष्मात राहून ताबडतोब ज्ञानप्राप्तीकडेच लागतात आणि विहंगम मार्गाने ज्ञानप्राप्ती करून मोक्ष मिळवतात. आणि आपण पिपीलिका मार्ग म्हणजे जे प्रवृत्ती मार्गातले आहोत ते हळूहळू का होईना आपण तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो. म्हणून समर्थांसारखे संत आपल्याला असं म्हणतात, काही हरकत नाही, पिपीलिका मार्गाने का होईना पण तुम्ही विहंगमापर्यंत पोचा, म्हणजेच ज्ञानप्राप्ती करा. पिपीलिका मार्गे हळूहळू घडी, विहंगमे फळासी गाठी पडे, साधक मननी पवाडे म्हणजे बरे. समर्थ आपल्याला शिकवत आहे, हरकत काहीच नाही, पिपीलिका मार्गाने का होईना पण तुम्ही ज्ञानापर्यंत पोचा. आणि जे ज्ञानी आहेत त्यांनी कसं ज्ञान मिळवलं हे पहा, त्याचा अभ्यास करा, चिंतन मनन निधिध्यासन करा आणि ज्ञानापर्यंत पोचून याच जन्मी येण्याची काळी आपण मोक्ष मिळवा. जय जय रघुवीर समर्थ.